आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं, हे सगळं करताना तू माझी परमिशन विचारलीस का? मला विचारलंस का? नाही ना, स्वतःच ठरून मोकळा झालास. मी किती वेळा तुला विचारत होते की मला काय होतंय, माझी एवढी जखम कसली, काय तर म्हणे रुटीन चेकअप माझं ठीक आहे, पण हे काय करणार होतो सांग. तुला मरताना असं बघत राहू सुंदरी आहे बघ. मी जर आधी तुला सांगितलं असतं ना, तुम्हाला हे करून दिलं नसतं. मला माहितीये तुम्हाला अडवलं असतं, म्हणून मी नाही सांगितलं तुला. मला मान्य आहे माया, मी सगळ्यांना सांगितलं की तुला सांगायचं नाही, माझी चूक झाली. पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता सुंदरी. मी आयुष्यात खूप त्रास दिला तुला, मला तो सगळा त्रास भरून काढायचा आहे सुंदरी. माझं काय चुकलंय त्यात? मला तुला आनंदात बघायचंय, सुखात बघायचंय. काय चुकलं माझं? चुकलं तुझं नाही, चुकलं माझं. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. तू याआधी स्वार्थी होतास, आताही स्वार्थी आहेस, आणि इथून पुढे पण स्वार्थी असणार. तू फक्त स्वतःचा विचार केला, माझा अजिबात विचार केला नाहीस. मला काय वाटेल, तुला काही झालं तर मी काय? मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मला जायचं इथून. नाही बोलायचं तुझ्यासोबत, नाही राहायचं. सगळ्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. कृष्णा भाऊजी तर माझ्या इथे सोबत असून सुद्धा त्यांनी मला काही सांगितलं नाही. एवढी मोठी जखम झाली, एवढं मोठं ऑपरेशन झालं, माझ्यापासून लपवून ठेवलं. प्लीज माझं ऐकून बघ, मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आतापर्यंत हा पाटील गावातल्या बायकांना पायाखाली ठेवत होता, पण त्या सुंदरीने त्याची पायाखाची धूळ करून टाकली. बघ, पण काल लय मजा आली. पाटीलचा माज उतरणारी कोणतर आली, कायम शिवा घालत असतो. आता कुठं तोंड लपून बसला असेल, सकाळपासून खोलीच्या बाहेर सुद्धा आला नाही तो. बरं झालंय. काय झालं साहेब? काल माझ्या घरी येऊन मला दादागिरी दाखवून गेली. तिला दाखवतो दादागिरी काय असते ते. मला काय शिकवताय? मला कुणाचा बाप जरी आला ना तर मला अडवू शकत नाही, कळलं का साहेब? बाजा तू मुजुमदार साहेब येणार आहेत. काय नालायक पाटलाचा स्कॅम जगासमोर आणायचा कसा? एक मग पुरा होता तो पण नष्ट झाला. सगळं माझ्यामुळेच झालंय. त्या माणसाला अडवलं असतं तर आपला एकमेव पुरावा वाचला असता. आदित्य, तू स्वतःला का दोष देतोस? अरे तू निदान प्रयत्न तरी केलास आणि बरंच झालं, तू या सगळ्यात नाही पडला. ती जखम अजून ताजी आणि वरतून अजून काही झालं तर काय करणार? सुंदरी, काल त्या पाटलांच्या घरी गेली होतीस ना, त्याच्या बोलण्यातून काय कळलं? भाऊजी, तो सरपंच निर्लज्ज आहे. उघड उघड त्याने मान्य केलं की हा स्कॅम आहे आणि ह्या सगळ्यात तो सुद्धा इन्वॉल्ड आहे. एक मिनिट. काल सुंदरी सरपंचच्या घरी गेली होती, तेही एकटी? आधी तू तेव्हा बेशुद्ध होतास. अरे हो, पण कृष्णा तू होतास ना, तू जाऊ शकला असतास ना तिच्या सोबत. अरे सुंदरी, तुला सुद्धा काय गरज होती एकटं जायची? माझी अवस्था बघते ना काय, आता तुझं ऑपरेशन झालं, त्यातनं तू उठलेस आणि ऐक ना, मी शांत हो. बरं सॉरी, हे बघ, एक काम करते, इथून पुढे जायचं असेल तर तुला विचारून किंवा तुला सोबत घेऊन जाईल, मग तर झालं. हा प्लीज प्लीज. मला असं वाटतं की आता सगळ्यात महत्वाचं आहे की त्या सरपंचा छडा कसा लावायचा, तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. सुंदरी, तू सचिव साहेबांशी याबद्दल काही बोललीस का? म्हणजे त्यांना कॉल केला होतास तू? माझ्याही डोक्यात असा विचार आला बरं का, पण मग नंतर म्हणलं की आपण हे सगळं त्यांच्या परस्पर करतोय, असं परस्पर ऍक्शन घेतलं त्यांना आवडणार नाही, म्हणून मी पण जरा शांत राहील. आता याच्यावर काहीच मार्ग नाही,
नाही मार्ग नाही असं नाही, पण आपण जर विचार केला ना तर नक्कीच काहीतरी सापडेल. सुंदरी गोदा मावशी, गोदा मावशी. अग तुला कोणतरी भेटायला आले. कोण? एक मिनिट, कुठे गेली सुगंधा? ये सुगंधा, ये ना. अगं ये ना, अजून नको ये. अगं आपलेच आहे ती लोक. ये ये, तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. सुगंधा आपल्याच गावात राहते. अगं हसतेस कशाला? चेहरा तर दाखव. तुझा चेहरा नाही दिसला तर कोणी बोलणार कसं तुझ्याशी? अगं काय ग सुगंधा, अगं बघू तरी दे आम्हाला. अच्छा कोण आहे बघू तरी ते. आणि तुझी ती मोठी काय? फॅन. हा फॅन आहे तुझी. आणि म्हणते मला सुंदरी ताई सारखंच व्हायचंय. अरे वा सुंदर. मला माहितीये मी सुंदर नाही, पण ताई तूच बोलतेस ना. सुंदरता ही बाह्य रूपावर नाही तर अंतर्मनावर अवलंबून असते. आणि ताई तुला माहितीये, तू जशी शिकून मोठी ऑफिसर झालीस ना, तसं मला पण मोठं ऑफिसर व्हायचंय आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायचंय. अरे वा छान, शुभेच्छा तुला. जोमात अभ्यास कर. मी करते.